नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. तर आज मी असाच एक नवीन विषय घेऊन आलेली आहे आणि सहजरित्या घरात उपलब्ध असलेल्या अशा या जवसाचा सौंदर्यवर्धनासाठी कसा वापर करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, जवसाचा सौंदर्यवर्धनासाठीच. आत्तापर्यंत तुम्ही जवसाची चटणी किंवा जवसाचं तेल किंवा अख्खे जवसही वापरलेले असाल, परंतु आज मी जवसाचा सौंदर्यवर्धनासाठीचा वापर सांगणार आहे. तर सौंदर्य हे मुळात शारीरिक आणि मानसिक असतं किंवा ते मनाचं असतं, परंतु आज मी तुम्हाला चेहऱ्याचं सौंदर्य सांगणार आहे. आजकाल स्त्रियांचं सौंदर्य म्हणजे फक्त सौंदर्य प्रसाधनं वापरणं इथपर्यंतच तो मर्यादित राहिलेला आहे, त्यामुळे सौंदर्य खूप मोठा ज्वलंत प्रश्न उभा राहिला आहे. तर स्त्रियांचं सौंदर्य आजकाल खूप लवकर कमी होताना दिसत आहे, तर त्यामागे कारण आहेत ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्त्रियांना पाळी रेग्युलर न येणे. तर त्यामुळे काय होतं, रसरक्ताचं जे संचरण शरीरात होत असतं, महिन्याच्या महिन्याला जे रक्त बाहेर पडतं त्यामुळे रक्त आपोआप शुद्ध होतं, परंतु ते न झाल्यामुळे शरीरात तो मळ साठून राहतो आणि सौंदर्य कमी होतं. त्याशिवाय ज्या मातांची किंवा ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झालेली आहे, ज्या माता स्तन्यपान करतात, तर अशा स्त्रियांचं बाळाकडे लक्ष दिल्यामुळे स्वतःकडे लक्ष राहत नाही, त्यामुळे रात्री जागरण, आहाराचं नीट सेवन न करणं, द्रवीभूत आहाराचं अल्पशा सेवन करणं, त्यामुळे चेहऱ्याला आपसुकच कोरडेपणा येतो. तसेच रात्री जागरण, नाईट ड्युटीज करणाऱ्या स्त्रियांमध्येही हे पाहायला मिळतं, व्यायामाचा अभाव, या सर्वांमुळे चेहऱ्याचं सौंदर्य कमी होतं. तसेच काही स्त्रियांना चेहऱ्याला फोड येतात, तर ते काय येतात, तर पीहोल नावाचा बॅक्टेरिया जो असतो तो तिथील ग्लँड असते, सिबम ग्लँड, त्याला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे जेव्हा आपण फोड किंवा बेंड दाबतो तेव्हा त्याच्यातून सिबम नावाचा द्रवीभूत पदार्थ बाहेर पडतो, जो आपल्याला पिवळसर असा दिसतो त्याला सिबम असं म्हणतात. तर ते का होतं, तर आणि ते फोडल्यावर तिथे खड्डे पडतात, ज्या कारण की ते पोर्स क्लोज होतात. तर त्यामागची कारणं काय हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं, परंतु हे जी एजिंग प्रोसेस असते 30 ते 40 वयोगटातील स्त्रियांमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. एजिंग प्रोसेस म्हणजेच कसं, की जर तुमचं बायोलॉजिकल आणि तुमच्या वयमानानुसारचं वय ह्यांच्यामध्ये खूप तफावत आढळलं, म्हणजे उदाहरणार्थ जर तुमचं वय जन्मतारखेनुसार 40 आहे आणि बायोलॉजिकल म्हणजे तुम्ही दिसताय 85 सारखे, तर ह्याला म्हणतात तुमची एजिंग प्रोसेस सुरू झालेली आहे. तर त्याची लक्षणं काय, तर चेहऱ्याला तीळ येणे, डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण होणे, तसेच चेहऱ्याला सुरकुत्या पडणे, चेहऱ्यावर फोड बेंड येणे, मुळातच एकंदरीत त्याची जी चेहऱ्याची कांती असते ते जास्त ते कमी होणं, म्हणजेच काय, चेहऱ्याचं सौंदर्य कमी होणं. त्यासाठीच मी आपल्याला घेऊन आली आहे घरगुतीच उपचारातलं जवस. तर जवसाचा सौंदर्यवर्धनासाठीचा वापर, हो तुम्ही बरोबर ऐकलं, जवसाचा सौंदर्यवर्धनासाठीचाच. ते तो कसा वापरायचा किंवा घरातीलच काही घटकांसोबत संयोग करून त्याचा कसा उपयोग करायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल जवसच का, तर जवस यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं जे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं, ज्यामुळे शरीरातील त्याज्य घटक बाहेर पडून त्वचेखालील कोलॅजन नावाचं प्रोटीन असतं त्या निर्मिती प्रक्रियेला वाढ मिळते आणि सेल्स जे त्वचेखाली असतात त्या नवीन निर्माण होतात आणि त्यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढण्यास मदतच होते. तर अशा या जवसपासून मी विविध प्रकारच्या क्रीम, जेल, काही लेप सांगणार आहे, तर ते कसे वापरायचे हेही मी सांगणार आहे. तर सुरुवात करूया प्रथमतः नाईट क्रीम. तर तुम्ही खूप जणांनी नाईट क्रीम वापरलेली असेल, तर नाईट क्रीम वापरण्यामागे तेच मी जे सांगितलं की कोलाजन नावाचं प्रोटीन हे निर्माण होतं, तर अशा या जवसपासून नाईट क्रीम कशी बनवायची. तर प्रथमतः ही जी नाईट क्रीम बनवायची त्यासाठी आपल्याला जवसाचं जेल बनवावं लागेल. बरोबर, जवसाचं जेलच म्हणलं मी. त्यासाठी आपल्याला कुठेही बाहेर जायची गरज नाही किंवा खूप काही साहित्यही लागणार नाही, अतिशय कमी खर्चात कमी वेळात असं हे होतं. त्यासाठी जवस आपल्याला 3 ते 4 चमचे घ्यायचं, ते 6 ते 7 तास भिजू घालायचं आणि त्यानंतर ते मिक्सरमधून थोडं दरदरीतच बारीक करायचं आणि त्यानंतर 1 ग्लास पाण्यामधून ते 1/4 ग्लास पाणी राहील एवढं ते आटवायचं आणि वस्त्रगाळ पद्धतीने ते गाळून घ्यायचं आणि गाळल्यावर ते या पद्धतीने घट्ट असं जेल तुम्हाला मिळेल. तर अशा ह्या जवसाचं जेल 2 चमचे
अर्धा चमचा कोरफडीचं जेल, एक विटॅमिन ईचे कॅप्सूल आणि अर्धा चमचा बदामाचं तेल असं हे एकत्रित मिश्रण तुम्ही नाईट क्रीम म्हणून वापरू शकता. परंतु हे तयार हे 3 वेळा वापरता येईल या एवढ्याच प्रमाणात ते तयार करावं आणि जेव्हा ते वापराल तेव्हा ते फ्रीजमध्ये लगेच ठेवून द्यावं. तर हे कसं लावायचं? तर रात्री चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा आणि त्यानंतरही वर्तुळाकार पद्धतीने ही क्रीम जिरवावी. सातत्याने याचा वापर केल्यावर तुम्हाला नॅचरल ग्लो आणि सुरकुत्या कमी झाल्याचा अनुभव मिळेल. दुसरं, ज्यांना मी आत्ता सांगितलं की चेहऱ्याचे पोर्स क्लोज झाले असतात, खड्डे पडतात, तर अशासाठी मी एक लेप घेऊन आली आहे. तर तो म्हणजे जवसाची पावडर अर्धा चमचा, अर्धा चमचा दही आणि अर्धा चमचा व्हिटॅमिन ईची कॅप्सूल असं एकत्रित मिश्रण करायचं आणि ते 10 ते 15 मिनटं चेहऱ्याला लावून ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा धुवून घ्यावा. असं सातत्याने वापर केल्यावर जे पोर्स क्लोज झाले आहेत ते ओपन व्हायला मदत होते आणि त्यांमध्ये साठलेली घाण बाहेर येण्यास मदत होते आणि चेहरा उजळ होतो. परंतु ज्यांना चेहऱ्याला ऑलरेडी फोड आहेत, बेंड आहेत, अशांनी लावू नये, कारण त्यामध्ये थोडीशी मी दालचिनी टाकायला सांगणार आहे. तर ती दालचिनी पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने टाकू नये, इतर व्यक्तीने त्यामध्ये दालचिनी टाकल्यास चालते. तर दालचिनी त्यात जर तुम्ही वापरली तर ज्यांना फोड आहे त्यांनी हे लावू नये. आता तिसरं म्हणजे ज्यांची स्किन खूप ड्राय असते. आम्हाला खूप लोकं किंवा खूप स्त्रिया, खूप पेशंट कंप्लेंट घेऊन येतात की डॉक्टर आमची स्किन खूप ड्राय झालेली आहे, तर त्यासाठी काही उपाय आहे का? तर ही जी जवस पावडर आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा मध घालावा आणि अशी ही एकत्रित मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावायचं. तर मध तुम्ही ऐकून असाल, मध हे नॅचरलीच आपल्या चेहऱ्याला ग्लो आणतं आणि त्यामुळे तो सातत्याने चेहऱ्याला लावलं तर नुसतं मध लावलं तरी चेहरा खूप ग्लो करतो. परंतु जर तुम्ही जवसाचे जर पावडर टाकली तर असा दुहेरी फायदा आपल्याला खूप चांगला मिळतो आणि चेहऱ्याची स्किन खूप चांगली स्निग्ध होते. तर आहे की नाही सहज उपाय? तर चौथं, यूवी प्रोटेक्शनसाठी तुम्ही खूप साऱ्या क्रीम वापरत असाल, परंतु आज मी असंच एक जवसापासूनचं लेप सांगणार आहे ज्याच्यापासून तुम्हाला यूवीपासून प्रोटेक्शन मिळू शकतं. तर त्यासाठी जवसाची पावडर 1 चमचा, हळद 1/2 चमचा आणि दूध 1 चमचा असं एकत्रित मिश्रण करून ते चेहऱ्याला गोलाकार पद्धतीने लावून 15 ते 20 मिनटं ठेवायचं, जेणेकरून की नॅचरली तुम्हाला यूवी रेजपासून प्रोटेक्शन मिळू शकतं. अतिशय स्वस्तातला हा उपयोग आहे आणि तुम्ही ऐकत असाल पी हळद आणि हो गोरी, आणि चेहऱ्यालाही तुम्ही खूप प्रमाणात हळद लावतच असाल. परंतु जवसासोबत लावून पहा, नक्कीच तर तुम्हाला खूप छान फरक जाणवेल. आता सहावं, ब्लीच क्रीम. तुम्ही खूप जणांनी ब्लीच क्रीम वापरली असेल, परंतु आता मी खूप एकदम सिंपल पद्धतीने ब्लीच क्रीम कसं बनवायचं ते सांगणार आहे. 1 चमचा जवस पावडर, त्यात 1/2 चमचा लिंबूचा रस घ्यायचा आणि असं हे एकत्रित मिश्रण चेहऱ्याला लावून ते 10-15 मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा. ही ब्लीच क्रीम तुम्ही गळा, मान किंवा हातालाही लावू शकता. तर ह्याने ब्लीच कसं होतं? तर लिंबूमध्ये जी आम्लता असते त्याने तेथील स्किन जी ड्राय असते किंवा त्या स्किनमध्ये जे काही मळ साठलेला असतो तो बाहेर यायला मदत होते आणि लिंबूमुळे अजूनच चेहऱ्याला कांती येण्यास मदत होते. तर अशी ही ब्लीच क्रीम, त्याचाही काहीही साईड इफेक्ट नाही, अशी तुम्ही नक्कीच वापरून पाहाल. तर सातवं म्हणजे ज्यांची एकदमच सतेज स्किन झालेली असती तर अशा वेळेस 1 चमचा जवस पावडर आणि 1/2 चमचा ऑलिव्ह ऑइल असं एकत्रित मिश्रण चेहऱ्याला लावून ते 1/2 तास जिरवून द्यायचं आणि त्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून त्याला मॉबिंग करावं. अशा पद्धतीने चेहऱ्याला घरगुती उपायापासूनच मी सौंदर्यवर्धनाचं सांगितलं आहे. परंतु सौंदर्य फक्त चेहऱ्यामुळे दिसतं का? नाही ना. तर केसांचंही सौंदर्य तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी जवसाचा मी केसांसाठी कसा वापर करायचा ते सांगते. तर असं हे जे जवसाचं जेल तुम्ही बनवलेलं आहे तर चेहऱ्याला लावता लावता जर तुम्ही ते केसांना लावलं तर ते नॅचरल कंडिशनर म्हणून वापर करता. तुम्ही बाजारातले इतर कंडिशनर घेता तर त्याचं डोक्यात टेन्शन असतं, जर ते मुळाशी लावलं तर केस गळतील वगैरे. परंतु हे जर तुम्ही लावलं तर केस गळणार नाही आणि अगदी स्वस्त ह्याच्यात हे आपल्याला नॅचरल कंडिशनर मिळतं. त्याशिवाय खोबरेल तेल जे तुम्ही लावता तर त्यात 2-3 चमचे खोबरेल तेलात 1 चमचा जवसाचं तेल
प्लस विटॅमिन ईचे कॅप्सूल असं एकत्रित मिश्रण तुम्ही केसांना लावायचं आणि त्यानंतर ते 12 तास ठेवून किंवा 1 रात्र ठेवून दुसऱ्या दिवशी केस स्वच्छ रिठा शिकेकायुक्त शॅम्पू असेल, त्याचा काढा असेल किंवा साबण असेल याने ते स्वच्छ धुवून घ्यावे, ज्याने केसांना चकाकी येते, ज्यांचे केस खूप गळतात किंवा कोंडा असतो हे सर्व कमी होण्यास मदत होते। तर असं जवसाचा चेहरा आणि केस ह्या दोन्हीसाठी सौंदर्यासाठी मी आत्ता उपयोग सांगितला, परंतु जवसाचा अभ्यंतरतः सेवन करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यासाठी मी जवसाचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे, तो सुद्धा तुम्ही जरूर पाहावा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तो तुम्ही पाहाल अशी मी आशा करते। तर असा जवसाचा दुहेरी उपयोग बाह्यतः अभ्यंतरतः आणि हा सौंदर्यवर्धनासाठीचा आहे की नाही, अतिशय स्वस्त आणि घरातच आपल्याला इझिली करता येईल असा हा उपयोग, तर तुम्ही कराल ना नक्की। तुम्ही हा करून पाहिल्यावर तुम्हाला ह्याच्यापासून किती फायदा झाला आणि त्याचा तुम्हाला काय अनुभव आला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याशिवाय तुम्हाला असेच अजून कोणत्या नवीन टॉपिकवर आमच्याकडून माहिती पाहिजे असेल तर तोही टॉपिक तुम्ही सजेस्ट करू शकता। तोपर्यंत धन्यवाद।